यवतमाळ नगर परिषद घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकार आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजला. यासंबंधी महाराष्ट्रातील तब्बल 17 आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय, प्रश्न हा यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी विचारला गेला. प्रश्नामध्ये उत्तरामध्ये आपण जे सांगितलं आपल्याला काही दुरुस्ती करायची आहे का, मी मुद्दाम विचारतो. कारण तुम्ही जे म्हणालात त्यामध्ये हे खरे नाही, याचं उत्तर आहे खरे आहे माझ्याकडे आहे म्हणून काही दुरुस्ती असं सांगा. दुसरा, आपण म्हणालात यवतमाळ नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन निविदान प्रक्रिया राबवून डीएम एनप्रदेश यांना निवड केली असून त्याबाबत करारनामा 16/3/23 रोजी केल्या दरम्यान उपकंत्राटदार नेमल्याबाबत कोणतीही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास नाही, आपण असं म्हणाल याच्यात दुरुस्ती नाही ना. तुम्हाला मी हे पत्र पाठवतो नगर परिषदेच्या टिप्पणीचं, नगर परिषदेच्या सीओचं. त्यांनी स्वतः अध्यक्ष महोदय त्यांनी स्वतः हे कंत्राट सबलेट केलेलं आहे, त्याचं उत्तर आहे तुम्हाला पाठवतो, तुम्हाला कारवाई करावी लागेल. मूळ प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, यांनी पूर्णतः निविदेमध्ये यामध्ये 12 कोटीची ही निविदा होती, 12 कोटी 28 लाखाची. पूर्वी त्यांनी निविदेची अट घातली 40 कोटी 3 वर्षाचा अनुभव, नंतर ती निविदा रद्द केली 40 कोटी 3 वर्षासाठी घातली. अध्यक्ष महोदय, कारण वेळेचं बंधन आहे मला लक्षात आहे, आपण 54 मिनिट झालेत. तुम्ही मगाणी प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगितलं होता की चौकशी झाल्यावर कारवाई करू. चौकशी अहवाल याच मुख्याधिकाऱ्याच्या संदर्भात विभागीय आयुक्ताने आपल्याकडे पाठवून सरकारकडे पाठवून अध्यक्ष महोदय आज हे पाठवून म्हणजे तुम्हाला निधी पांडे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांचा अहवाल शासनाकडे प्राप्त आहे आणि हा अहवाल देऊन आज 17/4/2023 अहवाल गेलाय. आज आपण कोणत्या महिन्यात आहोत आणि याला इथे सेवेत ठेवणं हे उचित होणार नाही. यांनी भ्रष्टाचार केलाय सिद्ध झालाय हा अहवाल आहे, तुमच्याकडे पाठवतो मी. तुम्ही यावर आत्ताच्या आत्ता निलंबनाची कारवाई करणार आहात का? याला 3 पत्र 1/3/23 विभागीय आयुक्तांनी दिलं, 15/3/23 दिलं, 31/3/23 दिलं, हे पत्र देऊन यांनी उत्तर दिलं नाही. मग विभागीय आयुक्तांनी चौकशी स्वतः अधिकारी पाठवून केली, यामध्ये हा दोषी आढळलाय आणि याला निलंबित करा अशी कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर आज 17/4 दिला. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या अहवालाच्या आधारे तो दोषी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, तो 3 ठिकाणी नगर दंगला म्हणजे आपल्याला सांगतो मुख्याधिकारी होता, तीनही ठिकाणी त्याच्यावर विभागीय चौकशी झालेली आहे. आणि माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र TV24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ.